नमस्कार मित्रांनो, आजचा दिनविशेष या सदरामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दररोजचा दिनविशेष पाहण्यासाठी तसेच नवनवीन प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा दिनविशेष 1676 शिवाजी महाराजांनी सर्वोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले. 1912 अमेरिकेत कामगारांसाठी 8 तासांचा दिवस निश्चित करण्यात आला. 1961 कुवेतला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले. 1989 E.S. व्यंकटरामय्या यांनी भारताचे 19वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1999 मैत्रेयी एक्सप्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी उद्घाटन केले. 1966 मुंबई येथे शिवसेना पक्षाची स्थापना झाली. 1595 सहावे शीख गुरु गुरु हरगोविंद सिंग यांचा जन्म. 1877 पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म. 1970 भारतीय राजकारणी राहुल गांधी यांचा जन्म. 1747 पर्शियाचा सम्राट नादिरशहा याचे निधन. 1862 अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली. 1956 अमेरिकन उद्योगपती IBM चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचे निधन. 1978 इंग्लंडच्या इयान बोथम यांनी पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर 8 बळी घेऊन शतकसुद्धा केले. 1947 ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांचा जन्म. धन्यवाद. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच दररोजचा दिनविशेष पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.